आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. मामा काय रे आज राघवचा फोटो काढून घेऊन बसलाय काय आज अचानक प्रेम आलं काय त्याच्यावर? अरे तसं नाही, राघव आणि अंबिकाची जोडी कशी वाटती हे बघत होत. मामा आणि अण्णा दादा काय बोलले ते ऐक. काय रे कशी वाटती जोडी? अरे मामा कशी वाटणार, भारच दिसत की. आणि आता मामा ते काय चाललंय तुझ? मी तुला किती वेळा सांगितलं या माणसाचं मला तोंड बी बघायची इच्छा नाही म्हणून, आणि तरी बी तू मला याचा फोटो का दाखवायला लागलाय? हे बघ मामा, मी शेवटचं सांगतोय, या कीर्तीकडचं ना अंबूचं लगीन कधीच नाही होणार. बस जया, अरे नुसतं चांगलं बोललं चांगलं वागलं म्हणजे झालं असं नाही मामा. मला तर या विषयावर काय बी बोलायची इच्छा नाही. अरे थांब जया, अरे नीट ऐकून तरी घे. बस बघू, बस म्हणतो ना, बस शांत डोक्यानं ऐकून घे. हे बघ, माणूस आत्म चांगला असायला पाहिजे, आणि शेखर कैक पटीनं तसा चांगला आहे, मदतीला चांगला आहे, माणूस म्हणून चांगला आहे, आचार विचार समज चांगला आहे, आणि आणि बँकेत कामाला आपल्या अंबूला तो काय बी कमी पडू देणार नाही. याच्या उलट तू राघव, अरे जो धंदा करायला लागलाय तो पण शेवटपर्यंत जाईल का नाही याची बी गॅरंटी नाही. तो काय अंबूला नीट ठेवल? आणि तो कसा आहे तुला माहित आहे ना? रेमेडो कसा आहे तू, तो कधी कसा काय वागल काय बी कळत नाही. हे बघ, मला असं वाटतं की जगण्यापुरता पैसा आणि दोन एडची भाकरी तो शेखरच अंबूला देऊ शकतो. बघ मामा, तो राघव बाबतीत नेहमी वाईट विचार का करतोय? एकदा त्याच्या बाजूने विचार करून बघ की समज चांगला होईल. हे बघ जय, माझा काय राघव राग नाही, अंबूच्या भल्यासाठी हे सांगायला लागलो. यादी बिंबी तुला हे सगळं सांगितलंय तू ऐकलं नाहीस म्हणून परत सांगायला लागलो. आता मी परत परत का सांगायला लागलो एवढं ध्यानात घे. कसा जया, लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात हे ठाव आहे. हे बघ, योग्य निर्णय घेऊन योग्य गाठ बांधायचा प्रयत्न आपणच करायचा असतो. आता मागच्या टायमाला काय झालं बघितलंस ना, अंबूचं लगीन ठरलं. अरे मांडव पिंडव सगळं घातला, अक्षितापर्यंत गेलो, पण काय झालं, लगीन मोडलं. आम्हा सगळ्यांची बदनामी झाली. परत असं काय होऊ नये म्हणून मी हे तुला सगळं सांगायला लागलो. शेवटी निर्णय तुझा, तू जे काय ठरवशील ते. अण्णा दादाला राग आलाय वाटत. नाही ग, अण्णा
दादाला राग नाही आला. जयाला जर राग आला असता तर त्यानं शेखरचा फोटो भी बघितला नसता. तो फोटो बघून विचार करत होता म्हणजे तो तिरस्कार करत नसणार त्याचा. म्हण त्याचं मन कुणाला कळलं पण आपण त्याचं मत बदलायला प्रयत्न करायलेत ना. फक्त आपण प्रयत्न करून उपयोग नाही पण शेखरने बी काहीतर केलं पाहिजे. कीर्तिकर साहेब कर्जाबद्दल थोडं बोलायचं होतं सर. तेवढं आमचं कर्जाचं बघा की बघू पेपर